नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये. भारताची नॅशनल डिश म्हणजेच खिचडी. ही खिचडी मुख्य म्हणजे डाळ आणि तांदूळ या दोन घटकांपासून बनते आणि ती प्रत्येक घराघरात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे बनते. तर आज आपण बघूयात अशीच एक डाळ तांदळाच्या खिचडीची रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा आपण डाळ आणि तांदूळ घेऊयात. इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. यानंतर आपण करूयात खिचडीसाठी मसाला. त्यासाठी इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण घालूयात सुकं खोबरं. खोबऱ्याबरोबरच आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, जसं लवंग, दालचिनी, मिरी आणि जिरं. आता हे सगळं आपण व्यवस्थित बारीक वाटून घेऊयात. वाटल्यावर मसाल्यांची अशी व्यवस्थित पावडर झाली पाहिजे. आता खिचडीला फोडणी घालूयात. यासाठी इथे मी एक पॅन गरम केला आहे आणि यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे. आता आपण यात घालूयात मोहरी. मोहरी पाठोपाठच आपण हळद आणि हिंग घालायचं आहे. तसंच याबरोबर आपण थोडासा ताजा कढीपाला घालणार आहोत. यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो खिचडीला. आता आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे धुतलेलं डाळ आणि तांदूळ. आज आपण मुद्दाम ही खिचडी बघतोय कारण श्रावण महिन्यात बरेच उपवास असतात, त्याशिवाय मंगळागौर असते आणि त्यावेळी स्पेशली डाळ तांदळाची खिचडी केली जाते कारण ती पचायला हलकी असते. तर त्यामुळेच आपण आता ह्या डाळ तांदळाच्या खिचडीसाठी जे डाळ आणि तांदूळ घातलेले आहेत ते चांगले व्यवस्थित कोरडे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत या फोडणीवर. मुगाची डाळ ही कधीही पचायला हलकी असते आणि लवकर शिजते, त्यामुळे खिचडी कधीही फार झटपट होते. पण त्यात जर तुम्ही अशी भाजून खिचडी केली, म्हणजे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित कोरडे होईपर्यंत छान भाजले, तर ही खिचडी अगदीच पटकन होते आणि त्याशिवाय अगदी व्यवस्थित मोकळी होते, गिचका होत नाही. म्हणजे कितीही तुम्ही मऊ शिजवली तरी त्याचा गिचका असा होत नाही. तुम्ही बघू शकताय आता डाळ आणि तांदूळ किती कोरडे झालेले आहेत व्यवस्थित. आपल्याला खिचडी या स्टेजपर्यंत व्यवस्थित भाजायची आहे. ही स्टेज आल्यावर तुम्ही खिचडी काढून गार करून ठेवू शकता आणि हे ॲज अ रेडी मिक्स म्हणून वापरू शकता खिचडीसाठी. ह्याच्यात फक्त तुम्ही उकळतं पाणी घालून मायक्रोवेव्हला 2 मिनिटं जरी शिजवलं तरी तुमची खिचडी कधीही तयार होईल. आता आपण खिचडीमध्ये पाणी घालूयात. आत्ता मी साधंच थंड पाणी घालते म्हणजे रूम टेम्परेचरचं, पण जर तुम्ही ह्याच्यात गरम पाणी घातलं तर हार्डली तुमची खिचडी 2 ते 5 मिनिटात तयार होईल. पाणी घातल्यावर आपण जो वाटलेला मसाला होता खिचडीचा तो आता यामध्ये घालूयात, म्हणजे छान असा एक मस्त वास येईल. आणि ह्या मसाल्याशिवाय आपल्याला वेगळा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही खिचडीसाठी. मसाल्याबरोबरच आपण अगदी थोडासा गूळ यामध्ये घालूयात. तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल. त्याचबरोबर अगदी शेवटी आता आपण यात घालूयात चवीनुसार मीठ. आता आपण ही खिचडी व्यवस्थित मिक्स करूयात आणि गॅस साधारण मीडियम ठेवून ही खिचडी व्यवस्थित शिजवून घेऊयात. तुम्ही पातेल्यात किंवा पॅनमध्ये करण्याच्याऐवजी ही खिचडी जर कुकरमध्ये करत असाल तर कुकरला 1 शिट्टी पुरेल. तुम्ही बघू शकताय आता खिचडीमधलं जवळजवळ 90% पाणी संपलेलं आहे आणि खिचडी बऱ्यापैकी शिजलेली पण आहे. तर आता आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवूयात आणि अशीच ह्याची वाफ जिरू देऊयात साधारण 1-10 मिनिटं गॅस बंद करून. मग आपली खिचडी सर्व्ह करायला तयार आहे. तुम्ही पटकन याचं साहित्य लिहून घ्या. तर अशी ही जरा वेगळ्या पद्धतीची डाळ तांदळाची खिचडी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.